पाऊस अजून किती दिवस आहे? पाऊस जेमतेम 1 तारखेपर्यंत तर नक्कीच आपल्यापर्यंत आहे. 1 तारखेपर्यंत पाऊस पडू शकतो, म्हणजे उद्या किंवा परवापर्यंत. त्याच्यानंतर पावसाचा दुसरा जो टप्पा असेल हा कमी दाबाच्या पट्ट्यावर अवलंबून आहे, पण असं म्हणतात की तो उत्तरेकडून चालला आहे. मग 2 तारखेच्या नंतर थोडंसं मोकळीक मिळू शकते. कोणाला काही शंका असेल तर बिंदास्तपणे विचारत चला. असं वाटतं की आज बहुतेक बरेच नवीन लोक लाईव्हवर आलेले आहेत, त्यामुळे बरेचसे प्रश्न विचारले जात नाही आहेत. तुम्हाला कोणत्याही पिकावर जो प्रश्न असेल तो तुम्ही विचारू शकता, कारण लाईव्ह व्हिडिओ आपण यासाठीच घेतो आहे की व्हिडिओ व्यतिरिक्त किंवा बऱ्याच लोकांना कमेंट करतात पण माहिती मिळत नाही, तर अशा लोकांसाठीच आपण हे लाईव्ह व्हिडिओ घेत असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर चर्चा करता येऊ शकते. पिकावर जी समस्या येते त्या पिकावरच्या समस्येसाठी सुद्धा किंवा प्रॉपर माहिती मिळावी याच्यासाठी आपण लाईव्ह पण घेतो. तर तुम्हाला जर तिकडं जास्त माहिती मिळत नसेल तर तुम्ही अशा वेळेस लाईव्हमध्ये येऊन विचारू शकता. आणि लाईव्ह व्हिडिओ याच्यासाठीच होतो की ग्रुप डिस्कशन होतं. ग्रुप डिस्कशन झाल्यानंतर बरीचशी माहिती आपल्याला मिळून जाते, इतर लोकांचा पण माहिती आपल्याला कळते, याच्यामुळं आपल्या ज्ञानात भर पडते आणि म्हणून आपण ही लाईव्ह व्हिडिओ घेत असतो. तर लाईव्ह व्हिडिओचा फायदा जास्तीत जास्त घ्या, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला काय ज्या अडचणी येत असतील, कोणत्याही पिकाच्या असो कशावरही असो, जर सॉल्व होत असतील माझ्या परीने तर मी नक्कीच तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल, किंवा जे काही लोक ऑनलाईन आहेत ते पण तुम्हाला उत्तर सांगतीलच की काय करायला पाहिजे किंवा काय नाही. त्याच्यासाठी शक्यतो सगळ्यांनी प्रश्न विचारत चला. तुमचा जो काही सामान्य प्रश्न असेल किंवा खूप अवघड प्रश्न असेल तरी तो विचारत चला. आहे का काही कोणाचा प्रश्न कोणाचे असतील तर हो म्हणून टाका अगोदर, म्हणजे लक्षात येईल माझ्या की किती लोकांना प्रश्न आहे, किंवा जर प्रश्न नसेल तर नाही म्हणून कमेंट टाका, म्हणजे तसंही समजेल की तुमचा काही प्रश्न नाही आहे. यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे ना? हो, भरपूर ठिकाणी सरासरीपेक्षाही पाऊस कमी आहे. अगदीच म्हणजे दुष्काळ जाहीर करायलाच पाहिजे, कारण आता जरी 2-3 पाऊस झाले तर या 2-3 पावसावर कोणतंच पीक येणार नाही आहे. खास करून नाशिक पट्ट्याचा विचार केला जिथं खूप जास्त कांदा पिकतो, अजिबात नाही, कांदा सर्वे करू शकत नाही. बऱ्याच ठिकाणी काय झालं की विहिरींची पातळीसुद्धा वाढलेली नाही आहे, किंवा बोर असेल बोरलासुद्धा जास्त पाणी वाढलेलं नाही आहे. मग अशा परिस्थितीत शेतकरी बरेच पुढच्या जो पीक आहे पुढच्या हंगामात पिकं शक्यतो घेणार नाहीत, किंवा जरी घेतले तरी पण जे संकट यायचं आहे ते येणारच आहे. सरासरी इतका पण पाऊस नाही असं मला वाटतंय. काही ठिकाणी आहे खूप जास्त पाऊस झाला आहे, पण आपला जो भाग पाहिला आहे नगर असेल किंवा काही पश्चिम महाराष्ट्र असेल भरपूर ठिकाणी पाऊसच नाही आहे. तूर खत व्यवस्थापन सांगा. तूर किती दिवसाची आहे आणि किती वाढलेली आहे ते एकदा सांगा, त्यानुसार खत व्यवस्थापन तुम्हाला सांगतो. आणि शक्यतो तूर जर असेल आणि ती खास करून जर जिरायतमध्ये असेल तर जिरायतसाठी खूप चांगला खत आहे, घरगुती खत आहे, फक्त त्याचा वापर तुम्हाला प्रमाणात करावा लागणार आहे. खूप वेळा याचे ट्रायल्स घेतलेले आहेत आणि ट्रायल घेतल्यानंतर खूप त्याचे रिझल्ट पण मिळालेले आहेत. फक्त एकदा सांगा की तूर तुमची बागायत आहे की जिरायत आहे आणि किती दिवसाची झाली आणि वाढ कशी आहे.